माटुंगा लेबर कैंप में महिलाओं और बच्चों द्वारा निकाली गई जन आक्रोश रैली। जी हां, आपको बता दें कि गुरुवार 22 अगस्त की शाम को जन आक्रोश रैली निकालकर मौजूदा सरकार की कड़ी निंदा की गई। बता दें कि बदलापुरा के स्कूल में जो हुआ वह बहुत ही शर्मनाक हरकत है। ऐसे अपराधियों को जितनी भी कड़ी सजा दी जाए वह कम है। अपराधी को ही नहीं बल्कि उसके पीछे जो भी हो उन्हें भी सजा मिलनी चाहिए। ऐसी मांगों को लेकर माटुंगा लेबर कैंप की महिला, बच्चे और नागरिकों द्वारा शाहूनगर पुलिस थाने पर मोर्चा निकाला गया, जहां इस मोर्चा का सफल नेतृत्व आरती आनंद लोंढे, बेबी मोरे, शोभा मोरे, सुल्ताना शेख, दीपमाला खरात, वॉल्टर आनंद लोंढे, भरत काकड़े, सचिन गायकवाड़ और अतुल बागुल ने किया। माटुंगा लेबर कैंप के सभी दल की महिलाएं और स्कूली बच्चे ने शिरकत की। बच्चे हमारे बहाना को न्याय दो, हमें सुरक्षा दो, अपराधियों को फांसी दो, ऐसी नारेबाजी कर रहे थे। महिलाओं ने कहा कि या तो उसे फांसी दो या महिलाओं के हवाले करो, हम उसे ऐसा सबक सिखाएंगे कि ऐसा सोचने वाले की भी रोह कांपेगी। ये रोई अम्बेडकर चौक से शुरू होकर बाजार, गीतांजलि नगर से होकर शाहूनगर में समाप्त की गई। महिलांना सुरक्षा नाहीये ना, त्या जंगलामध्ये झालं, घरांमध्ये झालं, हॉस्पिटलमध्ये झालं, आता शाळेतही सुरक्षितता नाहीये। आता मोठ्या वयाच्या मुली तर राहिल्या बाजूला, पण आता ह्या चार वर्षांच्या मुलींना काय कळतंय त्याच्यातलं, त्यांना त्याही सुरक्षित नाहीये। आणि मी म्हणते त्या शाळेत अशा गोष्टी घडतात, शाळेत लहान मुलींना वॉशरूमला घेऊन जायला तुम्ही जेंट्स कसा ठेवता, तुम्ही त्यांना लेडीज ठेवायला पाहिजे। आणि तरी काय, आणि त्याला पकडलं गेलं पण त्याच्यावर काही घेतलेलीच नाहीये ऍक्शन, त्याला पीसी दिलेली आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे की त्याला फाशी व्हायला पाहिजे, फाशी व्हायलाच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे त्याला फाशी। मुलींनी जायचं तरी कुठे, काही लोक म्हणतात मुली असे कपडे घालतात, तसे कपडे घालतात, अहो पण त्या लहान मुलीने काय घातलेलं, युनिफॉर्म घातलेला तिने, आता तिचा कोटला भाग दिसत होता, काय दिसत होता तिचा, त्या मुलीला काय कळतंय। तरी त्या मुलींना देखील असं होतंय, तर करायचं काय, मुलींनी जायचं कुठे, स्त्रियांनी जायचं कुठे,
तुम्ही आम्हाला देताय 1500 रुपयाची लालच दाखवताय, पण सुरक्षा कुठे? हा मामा बोलणारे बोलतात भाईनी न देताय, पण भाच्याने न्याय मिळायला हवा. तर तुम्ही, आमची एवढी मागणी आहे की आम्हाला न्याय पाहिजे, ह्या मुलींसाठी न्याय पाहिजे. आम्ही अशाच रस्त्यावर उतरू, अशीच आंदोलनं करू जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाहीये. आम्ही सर्व महिला, सर्व पुरुष, सर्व आता आज आम्हीही आमच्या बाजूने त्या मुलीसाठी न्याय मागतोय. आमच्याही घरात लहान लहान मुली आहेत, त्यांना आम्ही कुठे कसं पाठवणार? स्कूलला पाठवतो आम्ही व्हॅन नेते, तर त्याच्यात पाठवणं सुरक्षित आहे का? शाळेतही सुरक्षित नाही आहे, तर आम्ही त्यांना कसं, आम्ही त्यांना करायचं काय? करायचं त्यांचं क्रोध आमचा वाढत चाललेला आहे, आणि आम्ही करायचं काय? तुम्हीच सांगा शिंदे सरकार, आम्ही काय करणार? आम्ही कशा आमच्या मुली कुठे न्यायच्या? तो हे झाला 13 ऑगस्टला, आणि एवढ्या दिवस ते का झाकून ठेवलं? हा BJP सरकार आहे, इथे हे नेत्याचं काय मी बोलत नाही आहे, आणि पार्टीचं पण काय नाही आहे. हे BJP सरकार आहे, आणि BJP सरकारने, शिंदे सरकारने जेही काय केलं, बहिणीला 1500 रुपये, आपल्याला लाडकी बहीण 1500 रुपये योजना, ठीक आहे, तुम्ही लाडक्या बहिणीला 1500 रुपये योजना केली, महागाई काय केली, भाचींचं काय केलं, भाचीवर बलात्कार होतोय, तू बहीण म्हणतोयस ना? मी तर शिंदे सरकारला एवढेही सांगेन, जर तू खरोखरच भाव असेल, त्या 2 दिवसामध्ये किंवा हा न्यूज त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. खरोखरच जर शिंदे सरकारचंच न्याय असेल, तर त्या खरोखरच त्या अक्षय शिंदेला फाशी द्यायला पाहिजे. आणि शिंदे सरकारच्या जर ताकद नसेल, तर आमच्या पब्लिकमध्ये द्या, आम्ही काय करायचं ते बघतोय त्यांना. कारण का तुम्ही महागाई कमी नाही करत, आणि 1500 रुपये बहिणीला लालच करता? अरे दोन घरचे भांडे केले ना तरी बायका 3000 रुपये घेऊन येतात, तुझ्या 1500 रुपयाला कोणी बळी पडत नाही आहे. पण हा जो बलात्कार चाललेला ना 4 वर्षाच्या मुली, आज एका मुलीच्या आईने आत्महत्या केली, 4 वर्षाच्या मुली इथे आत्महत्या केली, एक मुलगी आज ऑफ झाली, ह्याचं ह्याचं भरपाई कोण भरून देणार? सरकार भरून देणार आहे? एकनाथ शिंदे भरून देणार आहे? नाही देणार. आज त्याही स्वतःचा, दुसऱ्यांच्या बापावर जर स्वतःचा बाप बोलून जर चालत असतील, आणि जर सरकार जर काढत असतील, तर या सरकारला आम्ही मानणे नाहीये. या सरकारने खरोखरच खुर्ची खाली करायची, आमच्या मागण्या पूर्ण करा, नाही तर खुर्ची खाली करा. तुमच्यामध्ये सगळं हे होत नाही, आमच्या मागण्या खाली करा, खाली करा, खुर्ची खाली करा, न्याय हवा, न्याय हवा, खुर्ची खाली करा, खाली करा. माझं तर एवढं म्हणणं आहे, शेवटपर्यंत शिंदे सरकारला एवढंही पोचणं आहे का, मी हे जे बोलते माझ्यावर कुठलीही याची कारवाई झाली तरी चालेल, पण माझं तर म्हणणं असं आहे, खरोखर नेमका पत्ता कडवा आहे, शिंदे भडवा आहे. कारण का आज कुठे कुठे बलात्कार झाला सगळ्यांवर, आणि एवढ्या लहान मुलीवर? अरे द्या ना तुम्ही, तुमच्यामध्ये आत्ताही बोलते, तुमच्यामध्ये हिंमत नाही, आमच्याकडे द्या, पब्लिकच्या ताब्यामध्ये द्या. आम्हाला त्याला कुठे कुठे काटायचं आणि कुठे कुठे मारायचं ते आम्हालाही माहीत आहे. आज ती कोणाची मुलगी जरी लहान असली, ती आमची नात आहे, आमची मुलगी आहे, हां, आमच्या बहिणी मुली सुरक्षित नसल्या. आज आम्ही मुली, आता सगळ्या वाईफ कामाला जातात, आणि त्यांच्या मुली वाहनमध्ये जाणार आहे, जाणार, यांच्यावर लक्ष लावणार कोणी? आत्ताच आरतीने सांगितलं का, लेडीज पाहिजे म्हणून, वॉचमॅन म्हणून मुलींच्या याच्यामध्ये लेडीज पाहिजे. बरोबर आहे, तुम्ही का म्हणून जेंट्स ठेवलं? जेंट्सचा लक्ष बेकार. आणि 4 वर्षामध्ये मुलीमध्ये काय आणि बघितलं? आणि तो आत्ता 7 तारखेला तो जॉबवर जॉईन झालेला आहे, त्याला जास्ती दिवस पण नाही. पण हा मी आत्ताही सांगते, हा BJP सरकार असून इतका घाणेरडा सरकार आहे ना, खूप घाणेरडा आहे. तर मला तर असं वाटतं, खरोखर एकनाथ साहेबांपर्यंत पोचला, साहेब बोलते एकनाथ नाही तर भडवाच बोलणार, पण ह्याला लवकरच लवकर शिक्षा पाहिजे. बस बदलापूर में ये जो इंसिडेंट हुआ है, काफ़ी एकदम हम लोग को जिसके बारे में बोल ही नहीं सकते हैं. ये जो गवर्नमेंट है, सबसे पहले बात तो काफ़ी एज पर वन से सेक्शन 164B, तो इसका रिकॉर्ड स्टेटमेंट काफ़ी लेट किया गया था. 12-13 की घटना, इसमें प्रिंसिपल भी शामिल थे, अटेंडेंट भी शामिल थे, टीचर भी शामिल थे. वो लोग ने ये चीज़ पहले क्यों नहीं बताया? 12-13 की घटना 15-16 को पुलिस स्टेशन में आके बाद में हो रही है, और हो भी वो लोग उसका दूसरी लड़की का स्टेटमेंट अभी तक नहीं लिया गया है. एक बच्ची का स्टेटमेंट लिया था, और एक बच्ची का स्टेटमेंट काफ़ी लेट किया गया, जो हाईकोर्ट में भी आज बताया गया कि काफ़ी लेट हुआ था. दूसरी बात, ये बच्चे लोग पे क्यों हो रहे हैं?
बड़े लेडीज लोग के बारे में शिंदे गवर्नमेंट को तो हम एक ही बताएंगे, बीजेपी और शिंदे गवर्नमेंट जो है ये बड़ी बड़ी बातें करते हैं, 1500 देने की बात करते हैं, ये बात करते हैं, वो बात करते हैं, लेकिन लेडीज लोग को क्या 1500 रुपया चाहिए? नहीं चाहिए बॉस। आज लेडीज लोग, हम लोग तो नहीं बोल रहे लेकिन लेडीज लोग खुद बता रहे कि हमें 1500 रुपया नहीं चाहिए, हमें सेफ्टी चाहिए, सिक्योरिटी चाहिए। हमारे लेडीज लोग में इतनी ताकत है कि बीजेपी शिंदे गवर्नमेंट को हम लोग एक ही बताएंगे, अगर ये लेडीज लोग अगर आज जो इस तरीके से खड़े, एक भी बड़े लोग इसको, जो मैं वर्ड यूज़ नहीं करना चाहता हूँ, इनके साथ कोई कुछ गलत चीज़ करने के लिए इसलिए डर रहे हैं क्योंकि वो लोग को पता है इसका रिएक्शन क्या आएगा, उसका जवाब क्या आएगा। इसलिए आज ये जो है बड़े लोग जो है गंदा काम कर रहे हैं, ये 3-4 साल के बच्चे लोग को लेके कर रहे हैं कि वो लोगों को पता है हमारे लेडीज़ लोग में काफ़ी ताकत है, अगर ये ज़मीन पर उतरेंगे तो गवर्नमेंट को भी हिला के रख देंगे और भी बहुत सारी चीज़ें जो ऐसे ऐसे लोग है, ये रेपिस्ट जो है इसको अगर इतना तो है, मैं खुद भी ये लोग फांसी का, तो ये लोग फांसी दो, क्या न्याय दे पता नहीं है, अगर नहीं हो सकते हैं तो लेडीज़ लोग के हवाले कर दो। बदलापुर में तो एक इंसिडेंट हुआ ही है, लेडीज़ लोग के हाथ में दे दिया तो पूरा महाराष्ट्र को हिला के रख देंगे।